मी सौ अमिता विरा अनिल राणे विरार उपासना केंद्र हरिओम श्रीराम अंबज्ञान. माझा अनुभव म्हणजे माझे मिस्टर मे महिन्यापासून त्यांना थोडं थोडं ताप येत होता. ताप यायचा, डॉक्टरकडे जायचो आणि औषध आणून त्यांना बरं वाटायचं. असे 2-3 महिने गेले आणि ऑगस्ट महिन्यात त्यांना ताप यायला लागला. पण त्यांना ड्युटी होती जळगावला मुलांची परीक्षा घ्यायची आणि आयत्या वेळेला ही परीक्षा कॅन्सल करणं किंवा ह्यांनी कॅन्सल करणं योग्य नव्हतं. म्हणून हे म्हणाले मला जावंच लागणार. म्हटलं हरकत नाही, तू डॉक्टरांकडनं 2-3 डोस घे आणि जा. तसं तो जळगावला गाडी घेऊन गेला. ताप होताच तिकडे गेला, झेंडावंदन केलं इथे सोसायटीमध्ये आणि तो निघाला. निघाला रात्री तिथे पोचला. थोडं ताप होतं म्हणून 1 डोस घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो केंद्रावर गेला आणि केंद्रावरती त्याला जरा ताप जास्तच वाटायला लागला. म्हणून त्याने त्या इतर सहकाऱ्यांना सांगितलं की मी रूममध्ये बसूनच ह्याच्यातमध्ये आपल्या कॅमेऱ्यामध्ये बघेन आणि ती मुलांना परीक्षा, तुम्ही मुलांची परीक्षा सुरू करा. त्याप्रमाणे तहा त्या रूममध्ये बसलेला, थंडी वाजत होती त्याला, हुडहुडी भरलेली, पण परीक्षा संपेपर्यंत बसणं गरजेचं होतं. संध्याकाळी परीक्षा जेव्हा संपली तेव्हा तो बाहेर आला आणि ते सगळे पेपर्स वगैरे होते ते कलेक्ट केले. खाली त्याने इतर मित्रांना बोलावलेलं होतं गाडीतनं. तसं तो हॉटेलवर आला. हॉटेलवर आला तर असा उडत होता. तर आमच्या शेजारात एक मुलगा गेलेला, तो म्हणाला काका काही घाबरू नका, आपण डोस घेऊया. म्हणून त्याने डोस घेतला आणि त्यावेळेला म्हणजे तरी थोडं थांबला. म्हणाला मला खिचडीच आणणार आहे खालून हॉटेलमधून. आणि खिचडी खाल्ली आणि झोपला आणि म्हणाला सकाळीच आपल्याला निघायला हवं मुंबईला. मला कसं तरी होतं आहे. तो मुंबईला आला म्हणजे दुसऱ्या दिवशी रात्री तो घरी आला. घरी आला आणि मला म्हणायला लागला अगं मला कसं तरी होतं आहे. म्हटलं अरे काही हरकत नाही, तुझा डोस आहे ना तो घे ना, आपण उद्या सकाळी सरांकडे जाऊया. आणि दुसऱ्या दिवशी मी त्याला परत रविवारी सकाळी त्याला घेऊन मी डॉक्टरकडे गेल्या. आमच्या समोर दिसवल करत म्हटलं आपल्या समोरच्या डॉक्टरांकडे आपण आयत्या वेळेला गेलं ना की त्यांना आपली माहिती असते म्हणून आपण जाऊया त्यांच्याकडे. त्यांना गेलं म्हटलं की सर असं असं झालं, हा तुम्ही दिलेला डोस घेतला पण ह्याचं काही हे कमी होत नाही आहे. तर म्हणाले ठीक आहे आपण इंजेक्शन देऊया. इंजेक्शन दिलं, थोडं बरं वाटलं. म्हणाले तुम्ही काही करा, उद्या जाऊन तुम्ही रक्त वगैरे चेक करा. तसा हा सोमवारी आम्ही गेलो लॅबमध्ये, रक्त वगैरे युरिन वगैरे सगळं चेक करायला दिलं आणि घरी आलो. घरी आलो तर म्हणाला की वरण भात वगैरे दे, थोडं तूप घाल. म्हटलं अरे वा बरं वाटलं, जरा रक्त तपासून आलं आणि हे मागतोय म्हणजे यायला बरं वाटले. आणि संध्याकाळी ह्या लॅबवरती गेला ते रिपोर्ट आणायला आणि मला फोन केला. रिपोर्ट घेतल्यानंतर मला म्हणतो अगं कुठे असतो. तर म्हटलं अरे नाना नाने पार्कमध्ये मी भाजी घेते, तू काही कर आणि लगेच डॉक्टरांजवळ ये. म्हटलं काय झालं. अगं भयंकर परिस्थिती झाली, तू लवकर ये. मला काही सुचेच ना, हा काय म्हणतो आहे, काय चाललं आहे. मी तशीच सरांकडे गेली आणि तो तिथून घरून आला, तिथे म्हणजे त्या लॅबमधून तो तिथे आला आणि त्याने रिपोर्ट दाखवले. तर त्या रिपोर्टमध्ये कावीळ दाखवलेली, त्यात तुमचं पेटलेटचा पत्ता नाही, तुम हिमोग्लोबिन कमी, सगळंच काही अस्तव्यस्त दाखवत होते. म्हटलं अरे बाप रे हा काय प्रकार आहे. सर म्हणायला लागले तुम्ही इथे थांबूच नका, तुम्ही आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला ॲडमिट व्हा. जर आजचा दिवस घालवला तर मी काही जबाबदारी घेणार नाही. म्हटलं बाप रे. म्हटलं मग आता कुठे जायचं सर. आम्हाला जी फॅसिलिटी मिळते ते सगळी हॉस्पिटल्स बोरिवलीच्या पुढे आहेत, मग इथे कुठे. तर म्हणाले काही हरकत नाही, तुम्ही विरार वेस्टला जा, विजय वल्लभ हॉस्पिटल आहे तिथे ॲडमिट व्हा, तिथं सगळं होईल. मग बापूंना म्हटलं बापू आता काहीतरी करा, आता आयत्या वेळेला मी कुठून आणणार हे सगळं, म्हणजे आता पैसे लागणार, प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, पैसे लागणार, हे सगळं मी कुठून करणार आणि कसं काय मी अरेंज करणार. म्हटलं चल आता आपण जाऊया. मग माझे जावई त्याचे बाबा वगैरे सगळे आले आणि आम्ही त्याला विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. सरांनी तिथे खाली अतिदक्षता विभाग आहे तिथे त्याची ट्रीटमेंट बघितली, त्याची पोझिशन, आणि म्हणाले तुम्ही ॲडमिट व्हा चला वरती. म्हटलं सर आता ॲडमिट व्हायचं आहे पण आम्हाला ना फॅसिलिटी मिळते, मग आम्हाला फॉर्म भरायचं आहे. हरकत नाही, तुम्ही ते सगळं नंतर करा, तुम्ही आधी वर चला. म्हटलं अंबज्ञा बापू तुझ्या तोंडून, म्हणजे तूच वदवतो आहेस त्यांच्या तोंडून की तुम्ही आधी ॲडमिट व्हा नंतर सगळं बघू वगैरे. वरती ॲडमिट केलं, त्यांनी सगळे लगेच ब्लड वगैरे काढलं. त्यांचे ते म्हणाले आम्हाला आमचा रिपोर्ट काढायचं आहे. सगळं केलं त्यांनी, काढलं आणि म्हणाले अहो तुम्हाला कावीळ दाखवते, तुम्हाला उलट्या झालेल्या का, तुम्हाला जुलाब होत होते का, मळमळ होत होती का. हा म्हणाला काहीच नाही, मी उलट वरण भात वगैरे खाल्ला हो आणि तूप घालून खाल्ला. तर म्हणाले कसं शक्य आहे, सगळं काही कावीळ दाखवते,
रक्तात तुमच्या काय वेळ दाखवते आणि तुम्हाला असं कसलंच हे झालं नाही, म्हणजे जरासुद्धा त्रास झाला नाही, कसं शक्य आहे? नाही, आपल्याला ना काहीतरी करावं लागेल. मग त्यांनी लगेच सलाईन वगैरे लावले आणि दुसऱ्या दिवशी म्हणाले, तुम्हाला स्कोपी करावी लागेल, आम्हाला काहीतरी वेगळं वाटते, स्कोपी करावी लागेल. स्कोपी करायला नालासोपारा हॉस्पिटलला पाठवलं. त्यांनी स्कोपी केली, स्कोपीमध्ये दिसलं नाही, आधीच त्यांनी सोनोग्राफी केली. सोनोग्राफी त्यांनी पोटाची केल्यानंतर त्यांना या बाजूला, डाव्या बाजूला त्यांना फेस दिसत होता. तर ते म्हणाले, इथे फेस दिसतो आहे, आपल्याला त्याची स्कोपी करावी लागणार, तुम्हाला नालासोपाराला जावं लागणार. म्हटलं हरकत नाही, आम्ही जाऊ. दुसऱ्या दिवशी नालासोपाराला हॉस्पिटलच्याच ॲम्ब्युलन्सने नेलं आणि इथे उजव्या बाजूने त्यांचं पाणी काढलं. तर ते अक्षरशः लाल पाणी, आणि आपण सर्फमध्ये लाल रंगाचा कपडा घातल्यानंतर कसं येतं की असा फेस येतो, आणि तो फेस पण असा लाल आणि खाली सगळं गढूळ लाल असतं ना, तसंच असं पाणी त्यांनी दोन तीन बाटल्या. माझ्या पायाखालची जमीन सरकलेली, आता हा काय रिपोर्ट येणार काय माहीत नाही, पण त्या सगळ्यामध्ये सगळ्या तीन चार बाटल्या त्यांनी अशा वेगवेगळ्या भरून ठेवल्या आणि म्हणाले, हे आम्हाला ना लॅबमध्ये पाठवायला लागणार, आमच्याकडे नाही, आम्ही दुसऱ्या लॅबमध्ये पाठवणार, तुम्ही यांना घेऊन घरी हॉस्पिटलला जा. परत ॲम्ब्युलन्समध्ये घातलं आणि हॉस्पिटलला आले. सरने विचारलं, तिथल्या सरने, की काय झालं? तर म्हटलं, असं असं आहे, ते तुम्हाला फोन करतील. तर म्हणाले, चालेल, ते फोन करतील तर आम्ही त्यांच्याशी बोलू. म्हणून आता हा रिपोर्ट काय येणार? मी सारखी बापूंना म्हणायची की बापू, रिपोर्टमध्ये दुसरं काहीतरी दाखवू नकोस हां, म्हणजे ते ऐकल्यानंतर पुढचं काय होईल माहीत नाही. पण बापूने दिलेलं वचन, माझ्या भक्ताचे कुठलेही प्रारब्ध बदली न तोडी न वा घाली न बांध, याच्यावरती विश्वास होता ना. म्हटलं, बापू करणारच, पण आपल्याला तशी वेळ आणून देणार नाही. आणि मी सारखी सरळ जाऊन विचारायची, सर रिपोर्ट आला का हो? रिपोर्ट अहो येईल हो, का काळजी करता? म्हटलं, तसं नाही हो सर, पण त्या बाटल्यांमधला रंग, ते रक्त, म्हणजे तेव्हा काय लाल फेस वगैरे होता, तो बघितल्यानंतर मला भीती वाटत होती काहीतरी असेल. नाही नाही, काही हरकत नाही, तुम्ही काही काळजी करू नका, आता त्यांना बरं वाटते. तर म्हटलं, मग काय त्यांना डिस्चार्ज द्या ना. तर म्हणलं, तसं नाही, डिस्चार्ज देऊ, पण तो रिपोर्ट यायला हवा ना. तर म्हटलं, हरकत नाही, बघा. पण तो डिस्चार्ज यायला पण त्याला वेळ लागला. ते म्हणाले, आम्ही त्याच्यावरती बघणार आहोत, त्याच्यात काय हे असं का झालं ते. म्हटलं, अरे बापरे, आता हा रिपोर्ट म्हणजे आम्हाला आणखीन थांबावं लागेल का? तुम्हाला घाई आहे का? म्हटलं, नाही हो, कंटाळले ते हॉस्पिटलला, सात आठ दिवस हॉस्पिटलला राहिले ना, कंटाळले, त्यांना घरी पाठवा. तर म्हणाले, हरकत नाही, पण मी त्यांच्याशी बोलून घेतो. आणि ते त्यांच्याशी बोलले, त्या लॅबवाल्या सरांशी, आणि म्हणाले, तसं काही घाबरण्यासारखं नाही, तुम्ही घरी जाऊ शकता. घरी आली खरी, पण मला ती भीती की ते औषध म्हणजे जे काही काढलं आहे त्याचा रिपोर्ट काय येणार आहे त्याच्यावरती. मग पर सर म्हणाले की परत आम्ही त्याच्यावरती विचार, हे औषधं बदलून देऊ किंवा आपण काय त्याच्यातनं निघालं आहे, निष्पन्न आलं आहे त्याच्यावरती आपण बघूया. म्हणून म्हटलं, बरं. आणि घरी आलो, दुसऱ्या दिवशी परत म्हणाले की तुम्ही या, तो रिपोर्ट घ्यायला या. मी दुसऱ्या दिवशी गेले आणि बघितलं. सरळ म्हटलं, हो सर, हे काय आहे सगळं, त्या बाटल्या अशा विचित्र दिसत होत्याच सगळं. तर म्हणाले, अहो काही नाही, कधी कधी ही मंडळी बाहेर जातात आणि बाहेरचं काहीतरी खातात ना, त्यात अमीबा असतात आणि तो अमीबा कुठेतरी असा एका कोपऱ्यात लपून बसतो, एका दुसरा अमीबा. आणि जेव्हा माणसाची प्रतिकार शक्ती कमी झाली की ते अमीबा आपलं जाळं तयार करतात, आणि त्याचा हा फेस होता. म्हटलं, बाप्पा बापू, तू किती रे हेस, म्हणजे तू म्हणाल्याप्रमाणे तू सगळं बांध घातलास आणि ह्याला त्या सगळ्यात ना, म्हणजे कावीळ दाखवलेली, एवढं सगळं दाखवलं रक्तात कावीळ, आणि ते सगळं काही न दाखवता तू त्याच्यात ना काय बाहेर काढलंस? ता फक्त फेस बाहेर काढलास. आणि तो फेस बाहेर काढून माझ्या मिस्टरांना त्यांनी अगदी पूर्ण बरं केलं. आणि खरोखरच सांगते की त्या फेसामुळे, म्हणजे तो फेस आला हे निमित्त होतं, तो सिगरेट ओढायचा त्यामुळे त्याला भूक लागायची नाही. ते सगळं त्या डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला हे सगळं बंद करावं लागेल, तरच तुम्हाला पुढचं आयुष्य जगता येईल, नाही तर नाही. म्हटलं, बरोबर आहे, कारण बापूने बांध घातला ना, मग आता हा बांध तो अशा पद्धतीत घातला आणि त्याची सिगरेट बंद केली, तो आता एकदम मस्त आहे. वजन जे 8 किलोने कमी झालेलं ते आता 13 किलोने वाढलं आहे. आणि तो बरं खरंच, हरिओम श्रीराम अंबज्ञ, नाथ सविद, नाथ सविद, नाथ सविद.